नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। गट क क्लास सी पदांसाठी या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। पात्रता मिनिमम 10 पास असाल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी काही पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी सर्वांसाठी मात्र 100 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। जर इंटरेस्टेड असाल आणि क्वालिफाय होत असाल तर नक्की यासाठी तुम्ही तयारी करू शकता। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच या ठिकाणी अपडेट घेणार आहोत। त्याबद्दल मेक शुअर मित्रांनो महाजॉब चॅनल नसाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो। तर बघा, जाहिरात जी प्रसिद्ध झाली मित्रांनो, ती प्रसिद्ध झाली आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिलियन ग्रुप सी एचक्यू हेडक्वार्टर्स वेस्टर्न कमांड यांच्यामार्फत ही भरती होत आहे सिव्हिलियन पोस्टसाठी। यामध्ये ऍप्लिकेशन फ्रॉम इलिजिबल इंडियन सिटीझन्स कडून मागवण्यात आलेले आहेत। एज आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट एज इंडिकेटेड बिलो। आपण कोणकोणत्या जागा आहेत, कोण पदे आहेत याबाबत ही माहिती घेणार आहोत। यामध्ये बघा, त्यांनी सांगितलं की ऍप्लिकेशन फॉर्म एज ड्युली कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट्स अलॉंग ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट ड्युली सेल्फ अटेस्टेड शुड रीच एमएच जालंधर कॅम्प विदिन 45 डेज। थोडक्यात तुम्हाला यासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे। या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला अर्जाचा फॉर्मॅट मिळेल। तो अर्ज तुम्हाला एकतर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये लिहून त्या ठिकाणी दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा। ऍड्रेस कोणता आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे 45 दिवसांच्या आत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अर्ज पाठवावा लागणार आहे। पदे बघूया कोणकोणते आहेत आणि नंबर ऑफ वॅकन्सीज कशाप्रकारे आहेत। तर बघा, पहिलं पद आहे मित्रांनो बार्बरचं। टोटल 2 जागांसाठी या ठिकाणी मित्रांनो भरती होत आहे। नंबर ऑफ पोस्ट या ठिकाणी बघू शकता। दोन्ही जागा युआरसाठी आहेत, ओपनसाठी 18 ते 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे। क्वालिफिकेशन बघा, 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि डिझायरेबल मध्ये त्यांनी 10वी उत्तीर्ण, त्याचबरोबर तुम्हाला बार्बर ट्रेड मधला प्रोफिशियन्सी पाहिजे। डिझायरेबल मध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे, मात्र एक्सपिरियन्स नसेल तरी 10वी उत्तीर्ण आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असेल बार्बर ट्रेड मधला, माफ करा प्रोफिशियन्सी असाल तुम्ही बार्बर ट्रेड मध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता। एक्सपिरियन्सची कंपल्सरी या ठिकाणी रिक्वायरमेंट नाही आहे। त्यानंतर चौकीदार महत्वाचं पद, टोटल 11 जागा भरल्या जातील, ज्यामध्ये 8 जागा युआरच्या, एससीची 1, ईडब्ल्यूच्या 2 जागा या ठिकाणी भरल्या जातील। ईएसएम कोटा अंतर्गत 1 जागा ही भरली जाईल। तर फिजिकल हँडिकॅपसाठी 1 जागा आहे। लेवल 1चा पेस्किल मिळत आहे। अगेन 18 ते 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। डिझायरेबलमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे, मात्र नसेल तरी 10 पासवर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे कुकचं, याच्या टोटल 4 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे। कॅटेगरी रिलॅक्सेशन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। 18 ते 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील। 10वी उत्तीर्ण आणि इंडियन कुकिंग अँड प्रोफिशियन्सी इन ट्रेड तुम्हाला असणे आवश्यक आहे। स्टॅटिस्टिकल असिस्टंटच्या 1 जागेसाठी भरती होत आहे, जी ओपनसाठी आहे। डिग्री पाहिजे तुमची इकॉनॉमिक्स और स्टॅटिस्टिक्स और मॅथ्स मध्ये आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। स्टॅटिस्टिकल वर्क रिसर्च इन गव्हर्नमेंट ऑफिस किंवा कमर्शियल कन्सर्न मध्ये असेल तर अप्लाय करू शकता असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। डिझायरेबल नॉलेज ऑफ कॉम्पिटिशन मेथड्स अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स मध्ये त्यांनी डिझायरेबल हा मागितला आहे, मात्र डिग्री आणि 2 वर्ष एक्सपिरियन्सवर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। पुढचं पद आहे ट्रेड्समन मेट, अगेन यासाठी टोटल 8 जागा आहेत। 18 ते 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे। लेवल 1चा पेस्केल आहे। 10वी उत्तीर्ण आणि कन्झर्व विथ द ड्युटीज ऑफ रिस्पेक्टिव्ह ट्रेड विथ 1 इयर एक्सपिरियन्स हा डिझायरेबलमध्ये आहे, मात्र फक्त 10 पासवर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। वॉशरमनच्या 12 जागा आहेत। 18 ते 25 वर्ष एज लिमिट राहील। लेवल 1चा तुम्हाला सॅलरी बँड या ठिकाणी मिळत आहे। 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर मस्ट बी एबल टू वॉश मिलिटरी सिव्हिलियन क्लॉथ्स थोरोली वेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। थोडक्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला मिलिटरी आणि सिव्हिलियनची क्लॉथ धुता आली पाहिजेत ही मेन्शन केलेलं आहे। आणि सफाईवाले सर्वात महत्वाचं पद, 27 जागांसाठी भरती होत आहे। फिमेल कॅन्डिडेट या पदासाठी अप्लाय करू शकतात। 18 ते 25 वर्ष एज लिमिट राहील। 10वी उत्तीर्ण या व्यतिरिक्त डिझायरेबलमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, मात्र फक्त 10 पासवर तुम्ही सफाईवाली या पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता। लक्षात घ्या, या पदासाठी टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज वेगवेगळ्या हेडक्वार्टर्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया, सदर कमांड असेल, वेस्टर्न कमांड असेल, भरपूर जागा निघालेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच एक सर्व ठिकाणी तुम्ही अप्लाय करून एकसारखा सिलेबस राहणार असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही यासाठी तयारी करू शकता। टोटल 5 जागा आहेत त्याने मित्रांनो या भरतीमार्फत भरल्या जातील। आता यासाठी मित्रांनो एक्झाम कशाप्रकारे होणार आहे बघा। तर पेपर 1 होईल जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा। सर्व पेपर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहतील। पेपर 2 होईल जनरल अवेअरनेसचा। पेपर 3 जनरल इंग्लिश। पेपर 4 न्यूमेरिकल एप्टिट्यूड बाबत तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे। टोटल 2 तासाचा तुम्हाला अवधी आहे।
नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही बघू शकता. पहिला आणि चौथा पेपर 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी राहतील, तर दुसरा आणि तिसरा पेपर 50 क्वेश्चन ईच 50 मार्कांसाठी राहणार आहे. तुमची एक्झाम इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये राहील असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असू शकतं हेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. रिलॅक्सेशन एज फी मेडिकल एक्झामिनेशन स्टँडर्ड ऑफ सुटेबिलिटी ऍज पर गव्हर्नमेंट रूल राहील हे मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे एज रिलॅक्सेशन एससी एसटीला सुद्धा या ठिकाणी मिळत आहे. त्यानंतर बघा, यासाठी अप्लाय करण्यासाठी काही इम्पॉर्टंट डेट्स, ऍप्लिकेशन तुमचं 45 दिवसाच्या आत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. तर ऍप्लिकेशन करताना तुम्हाला 25 रुपयाचं पोस्टल स्टॅम्प आणि 100 रुपयाचा पोस्टल ऑर्डर तुम्हाला कमांडर एम एच जलंधर कॅन्ट यांच्या नावे त्या ठिकाणी तयार करावा लागणार आहे आणि तो त्या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे फी 100 रुपये पोस्टल ऑर्डर मार्फत. त्याचबरोबर या ठिकाणी बाकीच्या गोष्टी बघा, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कॅन्डिडेट मस्ट क्लिअरली सबस्क्राईब ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कोणत्या पदासाठी अप्लाय करताय हे तुम्हाला तुमच्या एनव्हलपवर सेंड करणारा एनव्हलप आहे त्या ठिकाणी मेन्शन करायचा. एनव्हलप अँड कॅटेगरी तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करावी लागणार आहे. जर प्रत्येक वेगळ्या पदासाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला सेपरेट फॉर्म या ठिकाणी ईच पोस्टसाठी त्या ठिकाणी पाठवावा लागेल हेही मेन्शन केलेलं आहे. इंग्लिश किंवा हिंदी फॉर्म मध्ये तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. ऍप्लिकेशन तुम्हाला पोहोचवायचे आहेत कमांडंट मिलिटरी हॉस्पिटल जालंधर कॅन्ट पिनकोड 144-005 या ठिकाणी तो तुम्हाला सेंड करावा लागणार आहे. तुमचं जॉब लोकेशन हे प्रॉब्ली या ठिकाणीच राहणार आहे, जालंधर पंजाब मध्ये येणारं हे शहर आहे मित्रांनो. त्या ठिकाणी तुमचं हे लोकेशन जॉब लोकेशन राहील, मात्र प्रॉब्ली आर्मीच्या एम्प्लॉईज असल्यामुळे ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे. यासाठी एक्झाम कशाप्रकारे होईल याबाबतची माहिती सांगितली आहे मी. एक्झाम तुमची प्रॉब्ली मित्रांनो याच ठिकाणी राहणार आहे, त्यामुळे जर इंटरेस्टेड असाल तर यासाठी प्रयत्न करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, जिथे जाऊन तुम्ही हे नोटिफिकेशन रीड करू शकता. त्याच खाली जो फॉर्म आहे ते फिलअप करून त्या ठिकाणी सेंड करू शकता. याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा आणि महाजॉब चॅनलनुसार चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.